नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे स्तनपानाचे आई आणि बाळासाठी काय महत्त्व आहे. विषयाला आजच्या सुरू करण्यापूर्वी, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन विषयांचे अपडेट्स मिळत राहतील. ब्रेस्ट फीडिंग, स्तनपान हे बाळासाठी तर अमृतच आहे, बाळाचं पहिलं अन्न आहे. ब्रेस्ट मिल्क हे एक पूर्ण आणि बॅलन्स असं अन्न आहे, ज्याच्यातून सर्व प्रकारचे न्यूट्रियंट्स बाळाला मिळतात आणि पहिल्या 6 महिन्यामध्ये ब्रेस्ट मिल्क म्हणजेच बाळाचं जीवन असतं. आणि ब्रेस्ट मिल्क मुळे जे काही डिफिशियन्सीज, कुठल्या विटॅमिनची वगैरे न्यूट्रियंटची डिफिशियन्सी होण्याचे चान्सेस असतात ते खूप प्रमाणात कमी होतात. त्याचप्रमाणे ब्रेस्ट मिल्कमध्ये अँटी इन्फेक्टिव्ह प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामुळे सुरुवातीला जेव्हा हे सगळं जग बाळासाठी नवीन असतं तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून बाळाचा बचाव होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा ब्रेस्ट मिल्कचा फायदा की ब्रेस्ट मिल्क एनी टाईम अव्हेलेबल असतं. ब्रेस्ट मिल्क आईसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. ब्रेस्ट फीडिंग करणं खूप सोपं आहे. जे फॉर्म्युला मिल्कमध्ये वाटी, चमचा किंवा बॉटलचं हायजीन मेंटेन करावं लागतं, त्या साफ करत बसावे लागतात, गरम पाणी, परत पावडर, फॉर्म्युला मिल्कची जी पावडर असते ती पाणी योग्य प्रमाण करणं, थोडंसुद्धा पाणी कमी जास्त चालत नाही, कारण मग त्याच्यातले जे न्यूट्रियंट्स आहेत ते बाळाला योग्य प्रमाणात मिळत नाहीत. सो हे ब्रेस्ट मिल्क एनी टाईम अवेलेबल असतं, त्याला काही म्हणजे एक्स्ट्रा काही लागत, एक दुसऱ्या एक्स्ट्रा काही वस्तूंची गरज पडत नाही. तुम्ही बाहेर कधी गेलात तरी कन्व्हिनियंट आहे. बऱ्याचदा असं होतं की ब्रेस्ट मिल्क येत असतं तरीही आपण काही जण फॉर्म्युला मिल्कला प्राधान्य देतात, पण हे चुकीचं आहे, पूर्णतः चुकीचं आहे. जर तुम्हाला ब्रेस्ट मिल्क येत असेल तर ब्रेस्ट फीडिंगच करा. त्याचप्रमाणे आफ्टर डिलिव्हरी प्रेग्नन्सीमध्ये जे वजन वाढलेलं असतं, जे शरीर बेढ वाढलेलं असतं, ब्रेस्ट फीडिंगमुळे एकतर वजन पण कमी होतं आणि आपली फिगरसुद्धा पूर्ववत होण्यामध्ये मदत होते. त्याचप्रमाणे सगळ्यात मोठं आहे की जेवढं तुम्ही ब्रेस्ट फीडिंग कराल तेवढंच तुमचे पिरियड्स पुढे ढकलले जातील, लेट येतील. त्यामुळे एक आहे की जे पुन्हा गर्भधारणा होण्याचे चान्सेस असतात, बाळ लहानच असतं, मग बऱ्याचदा गर्भपात केलं जातं, सो हे सुद्धा मोठ्या प्रमाणात ही गोष्ट टाळली जाऊ शकते. ब्रेस्ट फीडिंगमुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते ती म्हणजे आई आणि बाळामध्ये बॉन्डिंग होतं, एक इमोशनल बॉन्डिंग होतं. बऱ्याचदा असं पाहाल की ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या ज्या मदर्स आहेत त्यांना हे लगेच कळेल की बाळाला भूक लागली की आपोआप, ज्याला आपण म्हणतो पान्हा फुटतो, आपोआप दूध लीक व्हायला चालू होतं, आईला कळतं बाळाला भूक लागली आहे. हे एक प्रकारचं इमोशनल बॉन्डिंग होतं. बाळ आईच्या संपर्कात येतं, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होतो, बाळालाही सुरक्षित वाटतं. ब्रेस्ट मिल्क 6 महिन्यापर्यंत तर कंपल्सरी करायला हवं आणि तिथून पुढे डिपेंड आहे तुमचं ब्रेस्ट मिल्क सप्लाय किती आहे, वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि बऱ्याचदा ब्रेस्ट फीड करतानाही प्रॉब्लेम येतो, आपण काही आधीपासून एक्सपर्ट नसतो या गोष्टींमध्ये, बऱ्याच जणांसाठी हे नवीन असतं, अडचणी येतात. सो अशा वेळेला मदत मागण्यासाठीसुद्धा काही मनात शंका आणू नका, लॅक्टेशन कन्सल्टंटकडे तुम्ही कन्सल्ट करा. त्याचप्रमाणे जेव्हा डिलिव्हरी होते तिथे ज्या काही नर्स डॉक्टर असतात त्यांच्याशी तुम्ही त्यांना तुम्ही विचारू शकता ब्रेस्ट फीडिंगबद्दल, योग्य पोझिशन्स वगैरे याच्यावरती. ठीक आहे, ब्रेस्ट फीडिंगचे पोझिशन काय असायला हवी यावर सेपरेट व्हिडिओ केला जाईल. बऱ्याचदा खूप प्रॉब्लेम येतात की बाळ फीडिंगसाठी रिजेक्ट करतं किंवा दूध येत नाही, सो अशा वेळेला त्या डॉक्टरचं मार्गदर्शन तुम्ही नक्कीच घ्यायला हवं. असं मनात वाटू देऊ नका की मला दूध पाजता येत नाही, मी हे कसं विचारू की मला अडचण येते, असं काही मनात आणू नका. आपण एक्सपर्ट नसतो, असे अनुभव येतातच. त्यानंतर आता कोलोस्ट्रमविषयी. कोलोस्ट्रम हे सर्वात पहिलं बाळाचं अन्न आहे, पिवळसर असं स्टिकी असतं आणि पहिला डिलिव्हरीनंतर जो पहिला आठवडा असतो तेव्हा कोलोस्ट्रम बाळाला देणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स असतात आणि खूप याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, त्याचप्रमाणे अँटी इफेक्टिव्ह प्रॉपर्टीज जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ज्यात बाळाला इन्फेक्शनपासून दूर ठेवण्याचं काम कोलोस्ट्रम मोठ्या प्रमाणात करतं. त्याचप्रमाणे कोलोस्ट्रममध्ये विटॅमिन एचं प्रमाण जास्त असतं आणि बाळाचं जे फर्स्ट बाउल मुवमेंट असतं ते सुद्धा सहज होण्यामध्ये बाळाला मदतशीर ठरतं.
त्यानंतर फॉर्म्युला मिल्कविषयी थोडं सांगते. डॉक्टरकडूनच फॉर्म्युला मिल्क घ्या, त्यानंतर त्याचं प्रमाण योग्य माहीत करून घ्या, त्याचं जे माप दिलं आहे त्यानुसारच तुम्हाला बाळाला द्यायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की दूध येत नाही म्हणून फॉर्म्युला मिल्क दिलं जातं, अशा वेळेला तुम्हाला म्हणजे दूध कमी असतं आणि मग आपण फॉर्म्युला मिल्क देतो, बाळ अंगावरचं पाजत नाही, त्याच्याने मग अजून दूध कमी होतं आणि दूध यायचं बंद होतं. सो तुम्हाला दूध येते पण ते कमी येतं आणि म्हणून जर फॉर्म्युला मिल्क दिलं असेल तर आधी ब्रेस्ट फीडिंग करा. जेवढं बाळ पितं आहे तेवढं पिऊ द्या, मग दूध येऊ न येऊ काही विचार करू नका. ब्रेस्ट फीडिंग झाल्यानंतर तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क द्या. बाळाला भूक असते तोपर्यंत बाळ हे दूध पितंच, ठीक आहे. अशाने काय होईल की सुरुवातीला भुकेजलेलं बाळ असतं ते दूध ओढेल आणि त्याच्याने दूध ओढण्याची क्रिया ही होईल आणि दूध ही वाढेल, ठीक आहे. दूध वाढण्यासाठी हे एक मोठी गोष्ट आहे की बाळाने दूध ओढलं तर दूध अजून वाढतं, हे लक्षात ठेवा. फॉर्म्युला मिल्कमध्ये थोडंसं बाहेर गेल्यावरती प्रॉब्लेम येतो, सर्व सामान सोबत घेऊन जावं लागतं, वाटी चमचा बॉटल गरम पाणी करून ते व्यवस्थित धुवावं लागतं, हायजीन मेंटेन करावं लागतं त्याचं. सो गरज नसेल तर फॉर्म्युला मिल्क वापरू नका, बट गरज असेल तर ऑफकोर्स त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे, ठीक आहे. हे झालं ब्रेस्ट फीडिंगबद्दल. ब्रेस्ट फीडिंगच्या पोझिशन्स याविषयी सेपरेट व्हिडिओ करण्यात येईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.